मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील वसुली कालपासून बंद करण्यात आली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने ही खबरदारी घेतली होती. नाशिक मुंबई हायवेवरील पडगा पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई पुणे एक्सप्रेसवरील आणि जुन्या हायवेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका अशी सगळीकडे टोल वसुली बंद ठेवली होती. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आज मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली होती. मराठा आरक्षण कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा, ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात आली. या मोर्चात लाखो मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.